प्रतीप चंद्र लेखी व वर्दीष्ण विश्व वंदिता शाह शिवा शाम मुद्र भद्राय राजके मी संध्या डोळस इयत्ता सहावी शाळा सरोदे विद्या मंदिरातून आपल्या समोर विषय मांडत आहे आदर्श छत्रपतींचा मुद्र छत्रपती शिवरायांना रैतेच्या राजाला ज्याचा भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही जो अथांग आहे सागराचा मान त्याचे छत्र म्हणजे आभळ समान जो त्या शिवराची शान मराठी मनातला दगदगता स्वाभिमान आणि काही जाई सह्याद्री ज्याला त्या शंभूचा अभिमान महाराष्ट्राच्या देवराज्याचं पहिलं स्थान जनतेचा जो मग वासमंत आहे कृपावंत आहे दयेचं वसंत आहे ज्याच्या खुशीतून सर्वांचे स्वप्न देखणं उदयास आले त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेब परमुखामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर क्षार यायला शिवाय राहत नाही ते छत्रपती शिवाजी महाराज आणि पित्याने निर्माण केलेलं स्वराज्याचं फक्त रक्षणच राही केलं तर पित्याने निर्माण केलेलं स्वराज्य किती पटीने वाढवलं असे ते शंभूराजे आयुष्यातला प्रत्येक क्षण लक्षात येतो असे नाही आयुष्यातला प्रत्येक क्षण लक्षात राहतो असे नाही काही क्षण म्हणता विसरता येत नाही आणि असाच आजचा हा क्षण आहे सोळाव्या शतकात असाच एक तेजस्वी तारा चमकला शिवनेरीवर तपन जागून राजा असे वाजू लागली एक आरोही तसे येण्याच्याकडे कपड्या दुमदुमली अरे माझा राजा जन्मला माझा शुभ जन्मला दिलंत्याच्या केव्हा जन्मला दुसऱ्यांच्या सहाय जन्मला अरे माझा राजा जन्मला इतिहास घडवणारे आम्ही जन्मलाय ना कुठे जुगवित तही मला पूजितो आम्ही शिवराया सण होणार नाही स्वराज्याची फरक जातीवंत हृदयात आमच्या दडता पाऊस आहे विसरलो नाही तर लाखो मावळ्यांचं बलिदान शंभूराजे आठवले की डोळ्यातले अश्रू आपोआपच जळतात जिजाऊंच्या मार्गदर्शनाने आणि मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले अहो एक मुद्दा गुलामीच्या काळात एक गुरु स्वतःमिनी गडा डीजीच्या पोटी शिवरायला मग जैनजवळ जन्मले आणि छत्रपती म्हणून स्वराज्य चारेवान झाले शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊंचे होते अठरा पगड जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन शिवरायने हिंदवी स्वराज्य स्थापन केले बाजी प्रभू देशपांडे तानाजी महाराज यशाजी संताजी धनाजी जो मान याचा संत मावळ्याच्या साथीने शिवरायने हिंदवी स्वराज्य स्थापन केले त्या काळच्या मावळे एक निष्ठ होते आता काळच्या मावळ्याची काय परिस्थिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फार सुंदर शब्दात सांगतात की लाज गरिबीची बाळगू नका तर लाज आपल्यामध्ये दुर्गुणांची बाळगा आपल्यामध्ये जी काही दुर्गुणी असेल ती काढून टाकली पाहिजे व राष्ट्रही जपले पाहिजे शिवाजी महाराज निर्व्यस्त होते म्हणून ते प्रत्येक ठिकाणी यशस्वी झाले ताकद तर सगळ्यांच्याच मनात होती हो ताकद तर सगळ्यांच्याच मनात होती पण स्वराज्य स्थापने इच्छा फक्त आणि फक्त शिवरायांच्याच रक्तात होती शिवरायांना अनेक गड किल्ले जिंकले अनेक लढाया जिंकले म्हणतो युग पुरुष झाले असे नाही तर शिवरायांनी या देशात सरजमशाहीची पहिली तोफ दाबली होती सरजमशाही म्हणजे नेमकं काय तर सरजमशाही म्हणजे दुदुक जगात अत्याचारांचा डोंगर स्त्रियांना ओरबडण्याचा साक्षात महान प्रजा कोणाच्या गतीत नव्हती माणसं म्हणजे उंटाखाली गाड होती अशा क्रूर काळात शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले अहो ही तर फार मोठी शोकांतिका आहे अहो ही तर फार मोठी शोकांतिका आहे ना असे वाटते भल्या पाटे उठावे रायगडच्या पायऱ्याचा डब्यात अंत करण्यातून या कायद्याची माझ्या राजाला साथ घालावी हाक मारे म्हणावे विचारावे सांगावे की राजे की राजे कशी पकडले बलटधारांतर आज तुमचा मावळा सत्त चाईचं कपूचं नाही हात लटलट कापतात तुम्ही राज्य विडे स्वराज्य विडे होतात आज तुमचा मावळा पाणी शिजान कशी बिहत पण भाग होते बघा राजा महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली महाराज रायगडावर उभा रे तुम्ही शिवराष्ट्राची गुढी महाराज रायगडावर उभा रे तुम्ही शिवराष्ट्राची गुढी तुम्ही नसतात तर सरली असती जनतेची मडी तुम्हामुळे पाहतो आम्ही देवळाचे कळस तुम्ही नसतात तर नसती दिसली अंगणात तुळस तर नसती दिसली अंगणात तुळस टेन्शन आलं की घर आत्महत्या पेपर आउट गेला की घर आत्महत्या अहो शिवरायांवर पण अनेक संकट आली म्हणून मनात विचार आला नाही की आत्महत्या करावी राजे काय कुणाला भेट देत बसले नाही राजे प्रत्येक संकटातून सुटले प्रत्येक संकटातून मार्ग काढला म्हणून हिंदवी स्वराज्य स्थापन झाले अहो म्हणूनच तर म्हणतात इतिहासाच्या प्रवरणावर राज्य करणारा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हणूनच तर म्हणतात आले किती गेले किती उडून गेलं भराला आले किती गेले किती उडून गेलं भराला संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवरायांचा दराला माझ्या शिवरायांचा दराला थोडक्यात एवढेच सांगावे वाटते रैतेच्या पायी तो जन्मभरी झिजला रैतेच्या पायी तो जन्मभरी झिजला लक्ष्मणाच्या गडकोटी बसला मानवतेच्या दारापुढे काळी झिजला असा एक शिव सूर्य रायगडी झिजला रायगडी झिजला रायगडी झिजला प्रौढ